हॅलो लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरेन्शियल इक्वेशन्स कशी आयडेंटिफाय करायची आहेत हे बघितलं so, आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फायंडिंग ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन तर या टाईपची जी काय एक्झाम्पल आहे ती फर्स्ट क्वेश्चनमध्ये दोन मार्क्ससाठी किंवा क्वेश्चन नंबर फिफ्थमध्ये तीन मार्क्ससाठी विचारली जातात ओके सो आता ऑर्डर आणि डिग्री डिफरेन्शियल इक्वेशन्सची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आऊट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे सो आपण एक एक्झाम्पल एक बघणार आहोत डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर्थ रूट ऑफ वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा क्वेश्चन एम एस बी टी बोर्ड एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे ओके कशावर फाइंडिंग ऑर्डर अँड डिग्री ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन आता आपल्याला याची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची ओके सो त्याआधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की ऑर्डर आणि डिग्री म्हणजे काय आता ऑर्डर म्हणजे काय असणार आहे जे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आधी आपल्याला सिम्प्लिफाय करून घेतलं पाहिजे सिम्प्लिफाय करून घेतलं पाहिजे म्हणजे काय ते फ्री फ्रॉम फ्रॅक्शन्स आणि रॅडिकल्स असलं पाहिजे म्हणजे त्याची पॉवर जर वन बाय टू थ्री बाय फोर असेल किंवा या टाईपमध्ये स्क्वेअर रूट असेल फोर्थ रूट असेल किंवा क्यूब रूट असेल तर ते आधी आपल्याला गिवन इक्वेशनमधून रिमूव्ह करायचं आहे सो ते कसं इलिमिनेट करता येईल तर आपण इथे बघू शकतो इथे किती आहे फोर्थ रूट आहे बरोबर हे जर फोर्थ रूट आपल्याला इलिमिनेट करायचं आहे तर आपल्याला दोन्ही साईडचं सा काय केलं पाहिजे फोर्थ पॉवर घेतली पाहिजे तर आपण हे जे फोर्थ रूट आहे ते कॅन्सल आउट करू शकतो किंवा इलिमिनेट करू शकतो तुम्ही इथे घेते टेकिंग फोर्थ पॉवर ऑन बोथ ओके दोन्ही साइडसना जर मी फोर्थ पॉवर घेतली तर माझं इक्वेशन कसं तयार होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेज टू फोर इज इक्वल टू हे ऑलरेडी फोर्थ रूट आहे सो वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्याची पॉवर फोर्थ ओके सो आता आता काय होईल हे इक्वेशन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेज टू फोर ओके आता हा फोर्थ रूट आणि ही फोर्थ पॉवर एकमेकांना कॅन्सल आउट होतील आणि आन्सर फक्त काय राहील वन प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ओके okay. okay. so आता इक्वेशन आपलं सिम्प्लिफाय झालं विच इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शन आणि रॅडिकल्स ओके सो आता आपल्याला काय करायचं हे जे इव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याची हायेस्ट ऑर्डर डेरिव्हिटिव्ह टर्म फाइंड आउट करायची म्हणजे काय इथे डेरिव्हेटिव्हच्या कोणत्या टर्म